आता पुढल्या 25 मिनिटात जाणून घेऊयात 50 घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूयात. परभणी जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने खंड दिला, त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे सरकारने सर्वच महसुली मंडळांमध्ये 25% अग्रिम विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय. परभणीच्या जिंतूर, मानवत, पूर्णा तालुक्यातील काही भागात लंपी बाधित जनावरं आढळून आली आहेत. पशुसंवर्धन विभागाने याआधी लसीकरण करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली होती, मात्र आता पुन्हा लंपीनं डोकं वर काढल्यामुळे शेतकरी पशुपालक चिंतेत आहेत. धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे शासन दुष्काळाची मदत ही पीक पाहणी ऍपच्या आधारावर देणार असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र पीक पाहणी ऍपमध्ये अडचणी येत आहेत. या ऍपवर शेतकऱ्यांचं लॉग इन होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. मॅटच्या नागपूर विभागीय खंडपीठाचं कामकाज बंद आहे. नागपूरचे उपाध्यक्ष आणि न्यायमूर्ती भगवान निवृत्त झाल्यानंतर 18 एप्रिलपासून नियमित कामकाज बंद आहे. 2000 अधिक प्रकरणं प्रलंबित असल्यानं विदर्भातील याचिकाकर्त्यांना त्रास सहन करावा लागतोय. लष्कराच्या छावणीतील देहू रोड कंटोनमेंट बोर्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आला आहे आणि त्यासाठी देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्याधिकारी यांनी याबाबतचा अहवाल देखील सादर केला आहे. मात्र देहू रोड मधील काही नागरिकांनी याला विरोध केला, काही जणांनी याचं स्वागत केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या मुद्द्यावरून कोर्टानं सरकारला आदेश दिले. जागेवरील बांधकामं हटवून जागा लवकरात लवकर हस्तांतरित करावी असे कोर्टानं आदेशात म्हटलेलं आहे. बीकेसीतील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. हिंगोलीच्या पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यकावर एसीबीने कारवाई केली आहे. रोजगार हमी योजनेतील बांधकाम झालेल्या विहिरींचे अखेरचं बिल काढण्यासाठी 2 शेतकऱ्यांकडून 10,000 लाच घेताना एसीबीनं त्याला रंगेहात पकडलंय. जमील खान पठाण असं या लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असून जिल्हा परिषदेकडून औषध पुरवठाही होत नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, अन्यथा जिल्हा परिषदेला टाळं ठोकू असा इशारा सांगोल्यातील तरुणांनी दिला. 2002 गुजरात दंगलीत बिल्किस बानू प्रकरणी सर्व 11 दोषींची सुटका करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. या सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यावर्षीही देशभर सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमधून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्ते सक्रिय केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. नागपुरात गेल्या 3 महिन्यात केवळ 13 दिवसच पाऊस पडलाय. तब्बल 2.5 महिने कोरडे गेले असून 27 जुलैची अतिवृष्टी वगळता दमदार पाऊस पडलेलाच नाही. 1200 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला. कोयना उजनीसह राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. धरणांमधील पाणीसाठा 35% म्हणजेच 514 TMC कमी झालेला आहे. पाऊसही गायब झालेला आहे आणि त्यामुळे राज्यात आज घडीला आकडेवारीमुळे संभाव्य भीषण दुष्काळाची दाहकता जाणू लागली असून ही राज्याच्या दृष्टीने धोक्याची घंट आहे. सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे. तातडीने गावनिहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील पहिल्या टप्प्यात 25% नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं आता करपू लागली आहेत. लांबलेल्या पावसाचा केवळ जिरायतीच नव्हे तर बागायत पिकांना सुद्धा फटका बसण्याची भीती आहे. केळी लागवडीला ब्रेक लागला असून खरीप पिकांना ठिबकनं पाणी द्यावं लागतंय. बहरलेल्या कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तात्काळ लागू केलेल्या निर्णयामुळे तब्बल 1.5 लाख टन तांदूळ देशातील विविध बंदरांवर अडकला आहे. असा तांदूळ परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी 25 लाख टनांचा साखरेचा मुबलक कोटा जाहीर केला. सणासुदीमुळे सध्या साखरेला चांगली मागणी आहे. कारखान्यांकडून साखर विक्रीस हात अखडता घेतला जात असल्यामुळे साखरेचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तवण्यात येतोय. कोल्हापूर जिल्ह्यात 3 महिन्यात सरासरीच्या तब्बल 46.13% कमी पाऊस झालाय. जवळपास सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्यानं यावर्षी वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे. पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यावर टंचाईचं सावट घोंगावत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानं पिकं सुकू लागली असून बळीराजा हा हवालदिल झालाय. दरम्यान वरुण राजाची कृपा व्हावी यासाठी रूढी परंपरेनुसार पानदेवतेचं पूजन करून गावातून मिरवणूक काढून पावसासाठी साकडं घालण्यात आलं. यावेळी महिलांचा मिरवणुकीत मोठा सहभाग होता.
यंदा 19 ऑगस्ट पर्यंत केवळ 106.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्यात सलग 12 दिवस पाऊस न पडल्याने गेल्या 14 वर्षात हे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे. पावसाचा या महिन्यातील अनुशेष 40% अधिक असू शकतो असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी सांगितलं. आतापर्यंत मान्सूनच्या पावसाची देशभरात 9% तूट आहे. दक्षिण भारतात 61%, मध्य भारतात 44%, तर उत्तर पश्चिम भारतात 35% तूट आहे. 29 ऑगस्ट पर्यंत भारतात 241 मिलीमीटर इतका पाऊस होतो, परंतु यंदा केवळ 160 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये ही पाऊस सर्वसामान्य राहिला नाही, तर गेल्या 8 वर्षातील हा सर्वाधिक कमी पाऊस पडलेला महिना ठरेल. मावळ्यात भात पीक मुख्य असलं तरी सोयाबीनचं पीक सुद्धा शेतकरी घेत आहेत. सद्यस्थितीला पवन मावळामध्ये सोयाबीन पीक जोमदार आलेलं असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे. उत्सवांचा पवित्र मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासामध्ये केळीचे भाव वधारलेत. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात डझनच्या दरात वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या केळीचा भाव 50 रुपये, मध्यम प्रतीचा 40 रुपये डझन भाव आहे आणि साधारण प्रतीच्या मालाची 30 रुपये दराने विक्री होते. तर महिनाभर केळीचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं खरीप हंगाम धोक्यात आलाय. पावसाळा संपत आला तरी माजरा नदीपात्र अद्याप कोरडंच असल्यानं पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल का याची चिंता शेतकऱ्यांना सतावते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार माताटोला इथं गावात शिरलेल्या रानडुकराने हल्ला चढवत तीन लोकांना जखमी केलेलं आहे. जवळपास 1.5 तास एका घरात दबा धरून बसलेल्या रानडुकराने शेत शिवाराकडे पळ काढला. या घटनेचा पंचनामा करून वनविभागानं जखमींना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नागपुरात गेल्या 15 दिवसात 1245 डेंग्यू संशयित रुग्ण सापडलेत. परिस्थिती धक्कादायक असल्यानं हायकोर्टानं डेंग्यू नियंत्रणाचे निर्देश दिलेत. 6 सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मुंबई मडगाव त्याचबरोबर मुंबई सावंतवाडी रोड या गाड्यांच्या 22 फेऱ्यांना प्रत्येकी 2 डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेस्टच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. आयुर्मान संपल्यानं गेल्या 4 वर्षात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या 2000 बसेस भंगारात काढण्यात आल्यात. त्यात भाडेतत्वावरील नव्या गाड्या सेवेत येण्यास विलंब होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईत 1400 पार केलेले जुने पूल आहेत, यातील काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे तर काही नव्याने बांधण्यात येणार आहेत. जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जुन्या पुलांच्या पुनर्निर्माणाची गरज अधोरेखित झाली. मात्र जागेची कमतरता आणि अतिक्रमण यामुळे पुनर्निर्माणाचा वेग मंदावला. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या नेरी इथे खोदकामात 2 शिवलिंग मिळाले. 70 वर्षांपूर्वी बांधलेल्या पार्वती मंदिराच्या सभा मंडपाचं काम सुरू असताना हे 2 शिवलिंग आढळलेत. ऐन श्रावण महिन्यात 2 शिवलिंग आढळल्यानं शिवभक्तांनी या ठिकाणी पूजाविधी सुरू केल्या. लातूर जहिराबाद मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक वेळा आंदोलनं करत निवेदनं देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यानं नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी वांद्रे कुर्ला संकुलात जागा देण्यात आलेली आहे. या जागेवरील बांधकामं हटवून रिक्त जागा लवकरात लवकर उच्च न्यायालय प्रशासनाच्या ताब्यात द्यावी असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. बीकेसी इथल्या उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात येईल. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 3 मुख्य जलवाहिन्यांवर सुमारे 28 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांना गंज प्रतिरोधक असा 3-स्तरीय मुलामा देण्यासाठी जलअभियंता विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. इपॉक्सी पद्धतीच्या वापराने हा मुलामा दिला जाणार आहे. या पद्धतीच्या वापराने जलवाहिन्यांचा आयुर्मान वाढण्यास मदत होईल. राज्यात 1499 ठिकाणी नवीन महाविद्यालय सुरू होणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि परिसंस्था सुरू करण्याकरता स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या 2024 ते 2019 या पंचवार्षिक बृहत आराखड्यास बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. म्हाडाच्या 4082 घरांच्या लॉटरीसाठी स्वीकृतीपत्र सादर करण्यात आलेले नाहीत. अशा अर्जदारांनी घर घेणार की नाही याबाबतचा निर्णय कळवण्यासाठी 2 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपर्यंत अर्जदारांकडून प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांचा नकार ग्राह्य धरला जाईल आणि प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जात आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचं नियोजन करू नये अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांनी शाळांना दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार असून बेस्ट उपक्रमाने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लाईफ गार्डच्या मदतीसाठी भाविकांच्या सुरक्षेकरता 19 उच्च क्षमतेचे सर्च लाईट लावण्यात येणार आहेत. तर विसर्जन मार्ग आणि 39 कृत्रिम तलावांशेजारी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या 5 शहरांसाठी 6 विमानं सुरू करण्यात आली असून पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत ही संख्या 10 विमानांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी नवी दिल्ली आणि बंगळुरू अशा 2 शहरांसाठी येत्या ऑक्टोबरपासूनच विमानसेवा सुरू होणार आहे. तर आणखी 2 शहरांसाठी विमान कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेत. भाजप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिलं. प्रणिती शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही आणि त्यासाठी त्यांनी कधी आंदोलनही केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर आहे असा टोला देशमुख यांनी लगावला. अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चा आता रंगू लागलेल्या असतानाच आता अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक सूचक वक्तव्य केलं. 21व्या शतकात महाराष्ट्र प्रगतिशील करायचा असेल तर योग्य वेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. इंडिया आघाडीची आज मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडते. या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विविध विचारधारा असलेले देशभरातील पक्ष इंडिया आघाडी अंतर्गत एकत्र आलेत. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. दरम्यान ठाकरे गटासोबत असूनही बैठकीचं निमंत्रण का नाही यासंदर्भात काँग्रेसला विचारा असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. दरम्यान या बैठकीत आमची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडावी असंही मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एनडीए युतीची देखील मुंबईत बैठक पार पडते. महायुतीची महत्वाची बैठक आज आणि उद्या होते. आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम आणि चर्चा होणार आहे. मुंबईतल्या वरळीत आज NSCI क्रीडा संकुल इथं प्रो गोविंदाचा थरार रंगणार आहे. यामध्ये 16 गोविंदा पथकं सहभागी होणार असून विजेत्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेत मुंबई ठाणे आणि पालघरमधील गोविंदा पथकं सहभागी होणार आहेत. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी इथल्या आश्रमशाळेतील 169 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणि या प्रकरणी 2 मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली. गोंदिया तालुक्यातील चुलोद इथल्या एका संस्थेने खरेदी केलेला तब्बल 6000 क्विंटल धान फेडरेशनकडे जमा करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे या संस्थेला नोटीस बजावून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यास पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता. चहाच्या पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्यानं दुकानदाराला बेदम मारहाण केली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील खट्टनमल चौकात ही घटना घडली. या मारहाणीत दुकानदार जखमी झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.